नमस्कार, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ बी स्कूल. आज आपण गार्डन ऑफ वर्ड्स ह्याच्यातले थोडेफार जे शब्द आहे ऍक्टिव्हिटीच्या द्वारे त्या गार्डन ऑफ वर्ड्स काय आहेत हे शिकणार आहोत आपण. ह्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द दिले आहेत. ह्या ब्लू मध्ये लिहिलेले जे अल्फाबेट्स आहे त्या अल्फाबेट्सला यूज करून आपण ह्या शब्दांना कम्प्लीट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, ए ई आय ओ यू मधला आपण यूज करणार आहोत ए. तर शब्द काय होतो? बॅग. आता आपल्याला स्टुडंट्स आपल्याला एक एक करून जर त्यांना गेस करता येत असेल की कुठला शब्द आहे तर ते डायरेक्टली पण बोलू शकतात. पण जर त्यांना गेस करता येत नसेल की कुठला शब्द आहे तर ते त्यांना 5 चान्स आहे जेणेकरून ते यूज करून हे शब्द गेस करू शकतात. तर पहिला शब्द बॅक आहे. दुसरा शब्द कुठला आहे? काय यूज करू मी? ए यूज करू? नाही, रॉंग. तर ओ यूज करू? रॉंग. मग काय यूज करू? मला असं वाटते ई. ई यूज केल्यावर कुठला शब्द होतो? ब्लू. आता बी ओ डॅश एन. आता मी कुठला शब्द यूज करू? वाय येतो का? नाही. एक्स येतो का? नाही. मग ओ डब्ल्यू. बी ओ डब्ल्यू एन, डाऊन. आता हा तर मोठा शब्द आहे. बापरे, कस करायचं? काय शब्द असेल? तर ए आहे का याच्यामध्ये? तर आहे. ई आहे का? नाही. आय आहे का? होय. ओ आहे का? होय. तर हा शब्द झाला डायमंड. डी आय ए एम ओ एन डी, डायमंड. आता हा शब्द तर तुम्ही हा धडामध्ये खूप वेळेस ऐकणार आहात. तुम्हाला गेस करता येतंय का? नाही का? तर ए येतंय का ह्याच्यामध्ये? हो. ई येते का? होय. गार्डन, जी ए आर डी ई एन, गार्डन. आता डब्ल्यू डॅश आर डी एस. ए येते का ह्याच्यामध्ये? नाही. ई येते का? नाही. आय? नाही. ओ? येस. डब्ल्यू ओ आर टी एस, वर्ड्स. ए येते का ह्याच्यामध्ये? होय. आता असा कुठला शब्द असेल? ई येत का? आय येत का? ओ येत का? की यू येत का? मला असं वाटतंय ई येत. हा कुठला शब्द झाला? सी. असा दुसरा अजून कुठला शब्द असतो ज्याचं सेम प्रोनाउन्सिएशन असत? सी. त्याची स्पेलिंग काय असते? एस ई ई. तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की ह्या सीचा अर्थ काय आहे आणि ह्या सीचा अर्थ काय आहे. आता हा कुठला शब्द आहे? ए येतो का याच्यामध्ये? नाही. ई येतं का? येस.
आई येत का नाही, ओ येत का नाही, यू येत का नाही, मग इकडे काय लिहायचं? परत ई लिहून पाहूया बघा. वर, डब्ल्यू ई आर ई, वर. आता ह्याच्यामध्ये हा शब्द कुठला असेल? ह्याच्यामध्ये दोन शब्द होत आहे, तुम्ही गेस करू शकता का? तर यू येत का नाही, ओ येत का नाही, आय येत का? होय, एक शब्द आय ने वापरून बनतो विश, डब्ल्यू आय एस एच, विश. आणि अजून एक शब्द होतो ई यूज होऊन होतो का? नाही, तर डब्ल्यू होऊन. तर ए वापरून आपल्याला दुसरा शब्द पण लिहिता येतो, काय असेल बरं सांगा मला? डब्ल्यू ए एच, वॉश. डब्ल्यू ए एस एच, वॉश. तर आपण अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी संपवली, मजा आली की नाही? तुम्ही पण वर्गामध्ये ही ऍक्टिव्हिटी ब्लॅकबोर्ड वरती घेऊ शकता किंवा असं चार्ट पेपर वापरून सुद्धा घेऊ शकता.